मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील दिनांक 11/12/2019 पूर्वी नियुक्ती झालेल्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. NPS मधील जमा रक्कम GPF खात्यात वर्ग करण्याचे आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. दिनांक 11/12/2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दिनांक 11/12/2019 पूर्वी नियुक्त झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून DCPS NPS टायर 1 खात्यातील जमा रक्कम ERM प्रक्रियेद्वारे GPF खात्यामध्ये वर्ग करण्याबाबत कोषागार कार्यालयाकडून दिनांक 7 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील दिनांक 11/12/2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दिनांक 11/12/2019 पूर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायाधीश व कौटुंबिक न्यायालयातील न्यायिक अधिकारी DCPS NPS टायर 1 खात्यामधील जमा रक्कम ERM प्रक्रियेद्वारे GPF खाती वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे शासन निर्णय निर्गमित झाल्याने सदर न्यायिक अधिकारी NPS प्रणालीमध्ये ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे संलग्न दिसतात त्या कार्यालयाच्या कोषागार अधिकाऱ्यांना सदर ERM प्रणालीमध्ये ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे संलग्न दिसतात त्या कार्यालयाच्या कोषागार अधिकाऱ्यांना सदर ERM करण्याची विनंती करावी असे नमूद करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाच्या दिनांक 19/3/2020 रोजीच्या शासन निर्णयातील यादीमधील ॲनेक्सर ए समाविष्ट दिनांक 11/12/2005 दिनांक 11/12/2019 पूर्वी नियुक्त असलेल्या व कार्यालयाशी संलग्न असणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या प्रलंबित कारणे तसेच कार्यवाही पूर्ण असलेल्या प्रस्तावाची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश अप्पर कोषागार अधिकारी NPS शाखा यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. आणि इथं आपण हा शासन परिपत्रक दाखवत आहोत. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.